Hello, my dear students. Today we are going to learn an interesting poem. That poem name is Crying. Yes, it is, my dear students. We all know how to cry and we all cry every time. But still, this poem teaches us how to cry and how to behave after crying. Yes, it is, my dear students. It is really very interesting poem and really very good and really very true poem that we all have to follow. Yes. So, my dear students, let's see the poem. And let's start the poem from the first line. Crying only a little bit is no use. थोडंसंच रडणं म्हणजे किंचितसंच रडणं याचा काही उपयोग नसतो असं या कवितेत सांगितलंय बघा. Crying only little bit is no use. थोडंसंच रडणं, छोटंसंच रडणं, काही काळच रडणं याचा काहीच उपयोग नसतो असं सांगितलंय. यू मस्ट क्राय अंटिल युअर पिलो इज सो. तुम्ही तोपर्यंत रडलं पाहिजे जोपर्यंत की तुमची उशी जी बिछाण्यावर असते ना आपल्या उशी ज्याच्यावर आपण डोकं ठेवून झोपतो तुम्ही तोपर्यंत रडलं पाहिजे जोपर्यंत तुमची उशी ओली होऊन जात नाही म्हणजे तुमच्या अश्रूंनी ती ओली चिंब होत नाही तोपर्यंत तुम्ही रडा असं यांनी सांगितलंय बघा. देन यू कॅन जम्प इन द शॉवर आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये असणारा जो शॉवर आहे शॉवर आपण ज्याच्या खाली आंघोळ करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे शॉवर एक मोठा स्प्रे असतो ज्याच्यातून भरपूर पाणी येतं बरोबर तर मग ती सांगतायत. देन यू कॅन जम्प इन द शॉवर त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या शॉवरमध्ये जम्प करू शकता उडी मारून जाऊ शकता. अँड स्प्लॅश 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 इट मीन्स स्प्लॅश स्प्लॅश मीन्स त्याच्यानंतर आणि छप 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 असं करून तुम्ही पाणी उडवू शकता आणि त्याच उडवणाऱ्या पाण्याबरोबर तुमचं जे काही रडू आहे ते वाहून जावं अशी अपेक्षा त्यांनी केली आहे. बघा नेक्स्ट लाईन. देन यू कॅन थ्रू ओपन युअर विंडो आणि याच्यानंतर छानपैकी शॉवरमध्ये फ्रेश आंघोळ केल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर पाण्यात छान खेळल्यानंतर तुम्ही तुमची खिडकी उघडा असं ते सांगतात. तुम्ही तुमची खिडकी उघडा म्हणजे तुम्ही लोकांशी बोलायला सुरुवात करा तुम्ही तुमच्या मनातले जे काही वाईट गोष्टी आहेत ज्या काही गोष्टींमुळे तुम्हाला रडू आलं आहे त्या सगळ्या थ्रो अप तुम्ही केल्या आहेत तुमचं खूप रडून झालेलं आहे तुम्ही आंघोळ करून छान फ्रेश झालेला आणि मग तुम्ही आता खिडकी उघडा असं ते सांगताय. देन यू कॅन थ्रू ओपन युअर विंडो त्याच्यानंतर तुम्ही तुमची खिडकी उघडा अँड हा 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 अँड इफ पीपल से हाय आणि खिडकी उघडा आणि त्याच्यानंतर एक छानशी स्माईल करा आणि देन हा 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 इट मीन्स यू हॅव टू डू स्माईल. येस इट इज माय डिअर स्टुडंट्स अँड देन हा 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 अँड इफ पीपल से हाय आणि जर तुम्ही खिडकी उघडल्यानंतर छान स्माईल करत असाल आणि येणारे पीपल तुम्हाला हाय म्हणाले तर तुम्ही काय करा असं त्यांनी सांगितलंय. अँड इफ पीपल से हाय दॅट्स गोइंग ऑन अप द इफ पीपल से हाय अँड दे विल आस्क यू व्हॉट्स गोइंग ऑन अप जेव्हा पीपल तुम्हाला हाय म्हणतील जेव्हा येणारी जाणारी माणसं तुम्हाला हाय म्हणतील तुम्ही खिडकी उघडल्यावर ब्राईट अँड स्माईल केल्यावर ते जेव्हा तुम्हाला म्हणतील की हाय तुम्हाला विचारतील की काय कसं चालू आहे त्यावेळी तुम्ही काय म्हणा असं त्यांनी सांगितलंय बघा. व्हॉट्स गोईंग ऑन अप देअर काय चाललंय तिकडे तुमच्याकडे असं तेव्हा ते विचारतील. हा 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 सिंग बॅक आणि पुन्हा एकदा गाणं म्हणा छान गाणं म्हणून हसा हास्याचं गाणं म्हणा असं ते म्हणतात. हा 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 सिंग बॅक हॅपीनेस वॉज हायडिंग इन द लास्ट इयर आय वेप्ट इट हा 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 त्यांनी सांगितलंय की त्याच्यानंतर तुम्ही उत्तर द्या की हॅपीनेस म्हणजे जो काही आनंद आहे जो काही आपल्या आयुष्यातला आनंद आहे तो कशात आहे वॉज हिडन इन द लास्ट इयर जो माझ्या शेवटच्या अश्रूमध्ये होता आय वेप्ट इट आणि मी तो पुसून टाकला असं तो सांगतोय. बघा वॉट एवर इट मे बी इफ यू आर क्राईंग इफ यू आर नॉट फिलिंग गुड यू हॅव टू डू ऑल दिस थिंग्स यू हॅव टू जस्ट फ्रेश अप अँड टॉक टू पीपल देन यू विल गेट रिअली रिअली व्हेरी गुड फिलिंग. माय डिअर स्टुडंट्स nowadays we all know we are trying to cry every small thing because everything is not going up good and not going up setting life okay but still we all are saying happy we all are feeling happy but
If you are also going to cry, then please do over cry. Yes, it is, my dear students. Do fully cry, and after that get up and be fresh with your shower and take a bright smile on your face. Whatever it may be, your sadness, just flush it out and be happy. Thank you so much. If you like this poem, then please like this video and share with your friends. And my dear student, don't forget to do your homework. You have to do your homework and send me. And after sending, I will check your homework. So you have to write the question answers of this poem. Thank you so much for watching. Stay happy. जर तुम्हाला आपला आजचा चॅप्टर आवडला असेल तर अभ्यास करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हं बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर नाहीतर पुढच्या चॅप्टरची लिंक तुम्हाला येणार नाही. स्टे मनविभोर, बी मनविभोर. थँक्यू सो मच.